हॅलो फ्रेंड्स, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोडाचा पदार्थ, तो म्हणजे मैद्यापासून एक छानशी स्वादिष्ट अशी बर्फी बनवणार आहोत आपण. आणि ही बर्फी जवळजवळ 2 महिने टिकते, कारण ह्या बर्फीमध्ये पाण्याचा अंश जरा देखील नसतो. ही बर्फी तुम्ही दिवाळी सणाला, गणपती सणाला किंवा आणखी कधीही बनवली तरी सगळेजण आवडीने खातील, इतकी सुंदर होते ही बर्फी. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही बघू शकता इथे किती छान काप त्याचे पडलेले आहेत बघा, आणि खायला देखील ती तितकी सुंदर लागते. चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपली स्वादिष्ट अशी बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे, आणि ह्यामध्ये आपण 1 वाटी साजूक तूप टाकून घेणार आहोत. खरी मजा या तुपाचीच आहे बघा ह्यामध्ये. साजूक तुपामुळे बर्फीला छान टेस्ट येते. आता हे जे तूप आहे ना, ते सगळं व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं, छान विरघळून घ्यायचं. आणि इथे मात्र लक्षात ठेवायची, गॅस ही बारीकच ठेवायची. आता 1 वाटी तुपाला आपण 2 वाट्या मैद्याचं प्रमाण घेणार आहे. इथे प्रमाण तुम्ही नक्की लक्षात ठेवा, 1 वाटी तुपासाठी आपण 2 वाट्या मैदा घेणार आहोत. आता इथे 1 वाटी मी टाकून घेतलंय मैदा, आणि ही 2 वाटी, असं 2 वाट्या मैदा मी या तुपामध्ये टाकून घेतला आहे. आणि हा मैदा व्यवस्थित असा तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत. मैदा करपून द्यायचा नाही, आणि गॅस ही आपली बारीकच ठेवायची. फास्ट गॅस केली तर मैदा करपून जाईल आणि करपलेला वास त्या बर्फीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस बारीक ठेवूनच हा मैदा व्यवस्थित तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत. बघा, छान असा सगळ्या बाजूंनी तूप लागेल अशा पद्धतीने त्याला भाजून घ्यायचा. आपला मैदा व्यवस्थित असा तुपामध्ये भाजून झालेला आहे. बघा, छान असा कलरही बदललेला आहे आणि थिकनेसही आलेला आहे. आता थोडंसं आपण हा मैदा बाजूला ठेवून देऊ आणि आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचा जार घेतला आहे, आणि त्यामध्ये आपण साखरेची पावडर करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पिठी साखर वापरली तरी देखील चालू शकते. आता लक्षात ठेवा, 2 वाट्या मैद्यांसाठी मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये मी 2 वेलच्या टाकून घेणार आहे. जर तुमच्याकडे वेलची नसेल, व्हॅनिला एसेन्स असेल तर तो देखील टाकला तरी देखील चालू शकतो. आता याची आपण पावडर बनवून घेणार आहोत. आता इथे बघा तुम्ही, आपली साखरेची छान अशी पावडर तयार झालेली आहे. बघा, आता ही पावडर आपण बाजूला ठेवून घेणार आहोत, आणि आपण जो गॅसवर पॅन ठेवला होता आणि त्यामध्ये जे बर्फीचं मिश्रण टाकलं होतं ते बघून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे छान असं खरपूस मिश्रण भाजून झालेलं आहे. खमंग असा वास सुटलेला आहे, खूप छान वास सुटला आहे. बघा, खूप छान स्मेल सुटली आहे त्याची. आता हे व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घेऊया. त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता, किती छान बर्फीचा थिकनेस आलेला आहे. आता ह्या स्टेजला शेवटचे 5 मिनिटात आपण गॅस थोडी मध्यमाचेवर करून घेणार आहोत, आणि मिश्रण हे पटापट असं एकजीव करून घ्यायचं. आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यामुळे काय होतं, आपल्या बर्फीला सॉफ्टनेस खूप येतो, खूप छान अशी मऊसूत होते ती बर्फी, आणि खाली करपतही नाही, त्यामुळे पटापट पटापट असं हे ढवळून घ्यायचं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा. आणि बाजूला जे बेल आयकन आहे ना, ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे. बघा, एवढा थिकनेस आपल्याला पाहिजे आहे. व्यवस्थित असं मिक्स केल्यामुळे आपल्या बर्फीला खूप सॉफ्टनेस येतो. आपलं बर्फीचं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी चमच्याच्या साहाय्याने उचलूनही दाखवते, एवढा थिकनेस पाहिजे आपल्याला. आता ह्या स्टेजला गॅस बंद करून घ्यायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं. आता इथे काय करायचं माहिती आहे का, फ्लेवरसाठी मी इथे व्हॅनिला एसेन्सचे 4-5 थेंब टाकून घेणार आहे. तुमच्याकडे इसेन्स असेल तर टाका, नाही टाकलं तरी देखील चालू शकतं, कारण याच्यामध्ये आपण 2 वेलायच्या टाकलेल्या होत्या. पण व्हॅनिला इसेन्स जर टाकलं तर मुलांना खायलाही ते आवडतं आणि चवीलाही सुंदर लागतं. आता हे इसेन्स टाकलंय ना आपण, ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळी चव व्यवस्थित आपल्या बर्फीला लागेल. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघा, आणि हे कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. जास्त थंड करायचं नाही आपल्याला, आपल्या हाताला सोसेल एवढं कोमट आपण करायचं, आणि त्यामध्ये पुढे आपण साखर मिक्स करून घेणार आहोत. आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता या स्टेजला आपण जी मिक्सरमधून साखर काढून घेतली होती, वेलची टाकून साखर काढून घेतली होती, ही ह्यामध्ये थोडी थोडी करून मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पिठी साखर वापरली तरी देखील चालू शकते. आता ही साखर देखील
हे आपल्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बघा आपण, खूप छान लागते ही बर्फी. कुठल्याही समारंभाला करा किंवा कुठल्या सणाला करा तरी देखील चालेल. आणि जर बाहेर आणून खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर मुलाने ही झटपट बर्फी घरामध्ये देखील तुम्ही करून देऊ शकता. मुलं आवडीने खातील, इतकी सुंदर होते ही, खूप छान लागते. बघा अशी व्यवस्थित आपण ही मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिश्रण पातळ झालं तरी देखील घाबरायचं नाही, कारण ते नंतर सेट करायला ठेवल्यानंतर व्यवस्थित असा त्याचा थिकनेस तो येऊन जातो. बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे. ह्या मिश्रणामध्ये आपण साखर टाकून घेतली होती, व्हॅनिला इसेन्स टाकून घेतला होता, वेलायची देखील टाकून घेतली होती. हे सगळं आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपण हा बाऊल बाजूला ठेवणार आहे. आणि आता ह्या स्टेजला मी एक बर्फीचा ट्रे घेतला आहे. बघा माझ्याकडे बर्फीचा ट्रे होता म्हणून मी घेतला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कुठलाही डब्बा वापरला तरी देखील चालू शकतो. आता या ट्रेमध्ये मी एक बटर पेपर टाकून घेणार आहे. आणि त्या बटर पेपरला तुपाचा थोडासा मी हात लावून घेतला होता. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ट्रेला किंवा डब्याला थोडासा तूप लावून घेतलं तरी देखील चालू शकते. आपली बर्फी अजिबात त्याच्यात चिकटत नाही. आता या ट्रेमध्ये मी आपला जो मिश्रण आहे बर्फीचा तो टाकून घेणार आहे. बघा सगळा मिश्रण मी व्यवस्थित ह्यामध्ये आता ओतून घेतला आहे. आणि व्यवस्थित आता एका चमच्याच्या साह्याने मी व्यवस्थित ते सेट करून घेते आहे. तुम्ही बघू शकता इथे मी बर्फीचं मिश्रण व्यवस्थित असं ट्रेमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि स्पॅच्युलाच्या साह्याने ते सारखं देखील करून घेतलं आहे. बघा आता ह्यानंतर हे मिश्रण 30 मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे आपली बर्फी व्यवस्थित सेट होईल. आता 30 मिनटं झालेली आहेत, मी बर्फी ही फ्रीजमधून बाहेर काढलेली आहे. बघा आणि अलगत अशी बटर पेपरमधून बाहेर काढते, अगदी चिटकलेलीही नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे, तुम्ही एखाद्या डब्यामध्ये देखील सेट केली तरी देखील ती चिटकणार नाही. फक्त एवढी काळजी घ्या की डब्याला तुम्ही तुपाचा हात नक्की लावून घ्या. हे बघा किती छान दिसते ही बर्फी, खूप सुंदरही लागते खायला. नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. आणि त्याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपाचा फ्लेवरही खूप सुंदर लागतो, खूप छान लागते. बघा ही बर्फी. आता थोडीशी मार्केट स्टाईल बर्फी दाखवण्यासाठी आपण याच्यावर थोडासा जो माझ्याकडे सिल्वर पेपर होता खाण्याचा तो मी यावर टाकून घेते आहे, त्यामुळे थोडासा मार्केट स्टाईल त्याचा मिठाईचा लुक येतो आहे. बघा खूप छान दिसते असं मी 2 पेपर त्यावर लावून घेते आहे. बघा किती छान दिसते, बघायलाच इतकी सुंदर दिसते आणि खायला त्याहून खूप सुंदर लागते. तुम्ही बघू शकता इथे. आता मी सुरीच्या साह्याने तुम्हाला कापून देखील दाखवते. बघा किती छान झाली आहे ती बर्फी, अलगद सुरी त्याच्यामध्ये देखील जाते. हे बघा फक्त एवढं लक्षात असू द्या की तुम्ही जेव्हा ती फ्रीजमध्ये ठेवाल तेव्हा ते लक्ष ठेवा त्याच्यावर, नाही तर एकदम कडक होऊन जाण्याची शक्यता असते. बघा तुम्ही बघू शकता खूप छान झाली आहे. बघा तुम्ही बघू शकता मी सुरीने अलगद अशा त्या बर्फीचे काप पाडून घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या आकाराची बर्फी बनवायची, स्क्वेअर, ट्रायंगल, त्या आकाराची तुम्ही बनवू शकता. खूप छान अशी बर्फी होते ही, एकदम खुसखुशीत होते, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते. नक्की करून बघा, नक्की खायला द्या सगळ्यांना. मी एक बर्फी तुम्हाला ह्यामधली तोडून देखील दाखवते. एकदम अलगद ती तुटते, काही हे लागत नाही, कष्ट लागत नाही. बघा खूप सुंदर होते, नक्की करून बघा. अशा नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.